जी मला ऑफर दिली ताईची आभारी आहे. नाराजी दूर झाली. अजित दादांनी तेच विचारलं की काय नाराज आहात, काय मुस्कटबाजी होती. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मागच्या काही दिवसांपासून माध्यमात तुम्ही नाराज आहात अशा बातम्या येत होत्या. आज सकाळी अजित पवारांची भेट झाली, नाराजी दूर झाली. एक लक्षात घ्या, मी नाराज आहे ह्या बातम्या आल्या म्हणूनच अजितदादांची आज भेट झाली. आणि त्यातनं माझ्या ज्या राजकारणातल्या माझ्या मैत्रिणी आहेत भगिनी, त्यांनी ट्विट केलं होतं. त्याच्यामुळे अजितदादांची सकाळी 7 वाजता भेट झाली. आणि अजितदादांनी तेच विचारलं की काय नाराज आहात, काय मुस्कटबाजी होती. आणि या ज्या बातम्या येतात त्यातलं खरं काय आहे ते तुम्ही मला सांगा याचीही विचारणा केली. तसंच माझ्या मतदारसंघ जो कसबा मतदारसंघ आणि पुणे मनपाच्या कामाच्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली. मी तेव्हाही जेव्हा सुषमाताईंनी ट्विट केलं तेव्हा सांगितलं होतं की मी अजितदादांकडच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे. मी त्यांच्यासोबत आहे. ताईंनी जी मला ऑफर दिली मी त्याच्याबद्दल ताईची आभारी आहे. राजकारण तुम्हाला दिसणार नाही, एखादी महिला दुसऱ्या महिलेला, काम करणाऱ्या महिलेला अशा पद्धतीने स्वतःच्या पक्षात या असं आमंत्रण देताना तरी आतापर्यंत नाहीये. सुषमाताईंनी ते केलं त्याच्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. आणि मी अजितदादांसोबत आहे. अजितदादांना सांगितलं की त्यामुळे त्यांनी ते ट्विट केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अजितदादांनी सांगितलं की तुमची काय मुस्कटबाजी होतीये हे तुम्ही मला सांगितलं तर मला कळणार आहे. परंतु मी दादांना सांगितलं की दादा ज्या काही गोष्टी आहेत ह्या सुषमाताईंनी ट्विट केल्यानंतर झालेल्या आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दादांनीही सांगितलं की जे काय आपल्याला विधानसभेमध्ये आत्ताचा जो पराभव आहे, लोकांनी जो आपल्याला कौल दिलाय तो विनम्र स्वीकारून सक्षमपणे लोकांच्या समोर उभं राहायचंय ह्या दादांनी गोष्टी सांगितल्या. आणि कामाच्याही चर्चा झालेल्या आहेत. काय साधारणपणे तुमची नाराजी? नाही, माझी नाराजी म्हणण्यापेक्षा मुळामध्ये दादांनी माझ्यासारख्या कार्यकर्तीची दखल घेतली हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ते एकतर सकाळी 7 वाजता माननीय अजितदादा सगळ्या लोकांच्या एवढ्या बाहेर वेटिंग होतं त्याच्यातनं बोलून त्यांनी की काय नाराजी आहे मला सांगा, तेव्हा फक्त संघटनात्मक ज्या काही गोष्टी आहेत ज्या करायच्या आहेत ज्या त्या सगळ्या दादांशी चर्चा झालेल्या आहेत. योग्य संधी मिळत नाही अशा पद्धतीचं सुषमा अंधारेंना देखील म्हटलं होतं, त्यामुळे मैत्रिणीला सल्ला आहे की मैत्रिणीनं माझ्यासोबत यावं. काय योग्य संधी मिळत नाही, काय नेमकं घडते पक्षामध्ये? सुषमाताई माझ्या आधी सुषमाताई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होत्या, त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे काम करणाऱ्या महिलांना संधी मिळाली नाही म्हणून त्या राष्ट्रवादी सोडून शिवसेनेमध्ये गेलेल्या. परंतु आज त्याच सुषमाताई जेव्हा सांगतायत तेव्हा याची स्वतः दखल माननीय अजितदादांनी घेतलेली आहे. आणि सगळ्याच नेतृत्वाला काम करणाऱ्या महिलांना कशी संधी द्यायची ती दादांनी ती शाश्वती किंवा तो जो काही ठाम विश्वास किंवा हे जे विचारले हेच आमच्यासाठी खूप आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्व महिलांना एकंदरीत जी काही संधी असेल किंवा ज्या गोष्टी आहेत त्या दादांकडनं मिळतील याचं आश्वासन आधी तर होतंच, परंतु ते त्यांनी परत पुन्हा एकदा अधिरेखित केलेले. ताईंनी ज्यावेळेस प्रतिक्रिया दिली माध्यमांना त्यावेळेस त्यांना प्रामुख्यानं असं म्हटलं होतं की रुपाली मैत्रीण आहे, तिच्याशी माझं बोलणं झालं. आणि त्या चर्चेमध्ये असं आलं की रुपाली अस्वस्थ आहे. रुपाली अस्वस्थ का आहे? तर योग्य संधी मिळत नाही. मग ती संधी कोणती? महिला प्रदेशाध्यक्ष पद असेल, महिला आयोगाचं पद असेल, किंवा पक्षातली एकंदरीत जी सर्व महत्वाची पदं आहेत ती एकाच व्यक्तीजवळ जात आहेत, त्यामुळे इतरांना संधी मिळत नाहीये, याबद्दल काय म्हणणं? एक लक्षात घ्या की माझं ताईंशी बोलणं म्हणजे इतर वेळी महाविकास आघाडीतनंच आमची मैत्री झाली. त्या एक काम करणाऱ्या सक्षम महिला नेतृत्व आहे, मी एक काम करणारी नेतृत्व आहे, अजून इतर पक्षातल्या सुद्धा आमच्या भगिनी आहेत. की राजकारणामध्ये महिलांना काम करणाऱ्या महिलांना संधी लवकर दिली गेली पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे. नाही का ज्या नुसत्या उभ्या येतात म्हणजे पाट्या टाकतो आपण म्हणतो, अशाच महिलांची जर हे झालं तर चांगल्या महिला राजकारणात येणार कुठून? कारण का राजकारणात महिला येण्यासाठी, चांगल्या घरातल्या महिला येण्यासाठी तसं पक्षांनी तो तसं सक्षम नेतृत्व समोर दिलं पाहिजे. राहिला आमच्या पक्षामध्ये की महिला आयोग असेल, प्रदेशाध्यक्ष असेल किंवा जी काय पदे एका घरात सुषमाताईंनी सांगितली, हे विरोधक सांगतात की असं असं होतंय. आम्हाला आम्ही बोलण्याच्या हो मग ते विरोधकांनी सांगितल्यामुळे ती संधी सर्व महिलांना मिळाली पाहिजे. महिला आयोग असेल ते दीड जे काही 5 वर्षाचं असतं ते दीड वर्षांनी देणं गरजेचं आहे. जसं अजितदादांनी पुण्यामध्ये महापौरपद दिलं होतं त्या ह्याच्यामध्ये, महापौरपद 5 वर्ष प्रत्येकाला मिळत नाही, दीड 2-2 वर्षांनी प्रत्येक लोकप्रतिनिधीला त्याचा फायदा झाला पाहिजे किंवा प्रत्येक काम करणाऱ्या नेतृत्वाला संधी दिली पाहिजे त्या पद्धतीने. त्यांनी जे केलं होतं सुषमाताईंनी आणि त्या ज्या आमच्याशी बोलल्या होत्या
जेव्हा आम्ही एकत्र येतो तर ते योग्यच होतं. सगळ्यांना मत मिळणं, सगळ्यांना नेतृत्व मिळणं गरजेचं आहे. काम करणाऱ्या महिलांना नेतृत्व मिळणं गरजेचं आहे. संघटन होणं गरजेचं आहे. आणि त्या गोष्टी वरिष्ठांच्या डोळ्यासमोर आणणं सुद्धा गरजेचं आहे. तर आमच्याच पक्षातल्या महिलांनी आणण्यापेक्षा ते सुषमाताईंनी आणलं असं मी म्हणेन. वरिष्ठांच्या डोळ्यावर आणणं सगळं गरजेचं आहे असं तुम्ही म्हणताय. हे म्हणत असताना कुठेतरी सुषमाताईंचा वापर करून तुम्ही दबाव तंत्राचा वापर अजित पवारांवर केला असं म्हणायचं का? कारण सुषमाताईंनी ट्विट केलं, त्यानंतर सगळ्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यानंतर आता अजित पवारांची तुम्ही भेट घेतली, अजित पवारांना तत्काळ बोलवलं, म्हणजे कुठेतरी आपल्याच मैत्रिणीचा वापर करून आपणच दबाव तंत्राचा वापर करतोय असं वाटत. माझी मैत्रीण कधी झाली होती? महाविकास आघाडीमध्ये आम्ही असताना. म्हणजे मी राष्ट्रवादी पक्षामध्ये आले आणि त्या महिन्यांनी शिवसेनेमध्ये गेल्यात, लक्षात घ्या. त्याच्यामुळे माझ्यापेक्षाही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि राजकारणामध्ये महिलांनी, वेगवेगळ्या पक्षातल्या महिलांनी चांगली मैत्रीण का राहू नये? आज महाराष्ट्राची समीकरणं राजकारणाची बघितलं तर सकाळी कोण कुठल्या पक्षात असतं ते कळत नाही. मग आम्ही काम करणाऱ्या सक्षम महिला जर एकत्र काम करत असू तर अडचण काय? आणि आम्ही, मी पहिल्यांदाच सांगितलं की हो आम्ही मैत्रिणी आहोत, पण मैत्रिणींनी काय ट्विट करायचंय ते ती मला विचारून तर करणार नाही. तिने ट्विट केल्यानंतर मी तिच्या अंगावर धावून जाणं किंवा बोलण्यापेक्षा मी तुझी आभारी आहे की बाबा तू दखल घेतलीस, धन्यवाद. हा साधा सोप्पा विषय आहे. तुम्ही जो त्याला म्हणताय ना तसा, म्हणजे अजितदादांना तर दबाव तंत्र देण्याचा विषयच नाहीये. लोकसभा झाली, लोकसभेमध्ये आम्ही काम केलं, त्याच्यानंतर वहिनींचा राज्यसभेवर पाठवण्यासाठी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी दादांकडे मागणी केली. आमच्या सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे की वहिनींना तुम्ही मंत्रीपद सुद्धा दिलं पाहिजे, कारण का ते सक्षम नेतृत्व पुढे घेऊन जाणार आम्हा सगळ्या महिलांना काम करण्यास सोपं जाईल. एकंदरीतच या निमित्तानं तुम्ही पक्षामध्ये हे अधोरेखित करताना पाहायला मिळत आहे की पक्षामध्ये समान संधी दिली जात नाही, बरोबर? समान संधी दिली गेली पाहिजे. अपेक्षा करूया रुपाली ठोंबरेंना व्यक्त केली इच्छा की पक्षामध्ये समान संधी दिली गेली पाहिजे. एकंदरीतच हा रोख कुणाकडे आहे या संदर्भातली देखील आता पुढील काळामध्ये चर्चा सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र सध्या जर पाहायला गेलं तर प्रदेशाध्यक्षपद असेल, महिला आयोगाचं अध्यक्षपद असेल, ते एकाच व्यक्तीकडे आहे आणि त्यावरून कुठेतरी ही नाराज नाही ना, ही देखील आता एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कॅमेरामन अनुप रस्तोगी सह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.